आकाशवाणी नागपूर हे मांगी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा जुलै रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीदिनी वाराणसी इथं भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला मु... सुरुवात करणार आहेत गृहमंत्री अमित शाह या मोहिमेला तेलंगणा इथं सुरुवात करतील तर पक्षाचे इतर नेते देशाच्या विविध भागातून या मोहिमेची सुरुवात करणार आहेत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकांनी बँकांमधल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज देशभरात पन्नास ठिकाणी छापे घालून तपास मोहीम सुरू केली आहे या प्रकरणी आतापर्यंत चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये अनेक कंपन्या त्यांचे प्रवर्तक तसंच संचालक आणि अने अनेक बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सतरा समुदायांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय चुकीचा आणि घटनाबाह्य असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे या प्रकारचा बदल करणं हा संसदेचा अधिकार असून त्यासाठी एक पद्धत निश्चित करण्यात आली असल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत आज शून्य तासादरम्यान या मुद्द्याला उत्तर देताना सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयकं थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे पूर्ण अधिकार राज्य सरकारांना दिलेले असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठीत करण्यात आली होती आता या प्रकरणी ही चौकशी एसीबीकडे सोपवण्यात येत आहे येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत अहवाल प्राप्त करण्यात येत असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं विदर्भात सर्वदूर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे नागपूर गोंदिया गडचिरोली आणि भंडारा इथं हवामान खात्यातर्फे आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूर इथं आज आणि उद्या तर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ इथं उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बर्मिंगहम इथं भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं बेचाळीसाव्या षटकात चार गडी बाद दोनशे सदुसष्ट धावा केल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार